देशातील कानाकोपऱ्यातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व गुन्हेगारी वृत्तांचा सडेतोड आणि रोखठोक आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच एबी न्यूज मराठीलाही आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती. जैनब शकील पिरजादे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले. कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देणार नाही. जैनब पिरजादे यांनी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाकडे मिरज विधानसभेसाठी उमेदवारी मागितली होती, मात्र त्यांना तिन्ही पक्षांकडून उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांनी मिरज विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले. मिरज विधानसभा क्षेत्रात मुस्लिम, बौद्ध, मातंग मतदारांची संख्या जास्त असतानाही आम्हाला महाविकास आघाडीकडून उमेदवारी नाकारण्यात आली. हा आमच्यावर महाविकास आघाडीने अन्याय केला असून आम्ही पूर्ण ताकदीने मिरज विधानसभा लढवणार असून कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देणार नसल्याचे जैनब पिरजादे यांनी सांगितले. याप्रसंगी शकील पिरजादे, मेहबूब अली मनेर, इजाज शेख, युनुस साबुकस्वार, झाकीर पिरजादे, इरफान पिरजादे, आसिफ शेख, इकबाल बागवान यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. नमस्कार, मी जैनब शकील पिरजादे. आम्ही आज अपक्ष इथं फ्रॉम मिरज विधानसभेतून आम्ही अपक्ष फॉर्म इथं भरण्यात आला. आम्ही तिन्ही पक्षाकडं मागणी केली होती महाविकास आघाडीकडनं. जेवढे होते तेवढे प्रयत्न केले आम्ही, पण आम्हाला न्याय मिळाला नाही. त्यामुळं आम्ही इथं आज एक मातंग समाज असो किंवा बौद्धिस्ट असो किंवा मुस्लिम असो, आमच्यामध्ये जर दोन्ही कास्टचं कॉम्बिनेशन असून, आमची एवढी वोटिंगची क्वांटिटी असून, जरी आम्ही एवढं त्यांना रिक्वेस्ट करून सुद्धा त्यांनी आम्हाला उमेदवारी दिली नाही, त्यामुळं आम्ही हा अपक्ष भरण्याचा निर्णय घेतला. आणि आम्ही कुठल्याही पदाधिकाऱ्याला किंवा कुठल्याही उमेदवाराला आम्ही पाठिंबा दिलेला नाही हे आम्ही इथं जाहीर करतो. आणि त्या कारणाने आम्ही इथं फॉर्म भरलेला आहे, अपक्ष फॉर्म भरला. आणि काल जी घटना घडली, काल जी मिरज बोरवाळ गावामध्ये जी घटना घडली, त्या दुर्घटनेमध्ये तीन व्यक्तींचा अतिशय मृत्यू झाल्यामुळं आम्ही शक्तीप्रदर्शन केलं नाही, ते आम्हाला योग्य वाटलं नाही, म्हणून आम्ही साध्या पद्धतीने फॉर्म भरला. जर घटना झाली नसती तर आम्ही आमच्या पूर्ण ताकदीने फॉर्म भरला असता आणि शक्तीप्रदर्शन पण केलं असतं. नमस्कार, धन्यवाद. एबी न्यूज मराठीसाठी उपसंपादक इम्तियाज शेख यांचा रिपोर्ट.